भारत माता की जय, वंदे मातरम। यानंतर कृपया नागरिकांना विनंती आहे, त्यामुळे दोन लागणीच्या शेला खूप लगालो नारा ये कुछ याद उन्हें भी कर लो कुछ याद वतन के लोगों जीद हुए हैं उनकी जरा याद प्रकारचा तुम्ही हा स्वातंत्र्य दिन साजरा करताय दरवर्षी नेमकं काय यावर्षी केलेलं आहे आणि याच्या पूर्वीचं केलं आहे भविष्यात पण काय याविषयी? नाही, प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळं आपण भारतामध्ये जे असलेले स्मारक आहेत शहीदांची त्यांचा देखावा या ठिकाणी उभा करतो. मागील वर्षी आपण वाघा बॉर्डर उभी केली होती, त्याच्या आदल्या वर्षी लाल किल्ला होता, पहिल्या वर्षी वंदे मातरम स्मारक होतं आणि यावर्षी कारगिल वीरभूमी आपण ही उभी केली होती आणि कारगिल वीरभूमीवरती आपण या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे. याच्या मागचा हेतू एवढाच असतो की विभागातील नागरिकांनी 15 ऑगस्टच्या दिवशी एकत्र यावं आणि एकत्रित येऊन अतिशय आपला जे राष्ट्रगीत आहे ते आपण मेहनतीने आपण सगळे एकत्रितपणे मोठ्या दिमाखात आणि डौलाने आपलं राष्ट्रगीत आपण एकत्रित गावं एवढीच याच्यामागची आमची इच्छा असते. पुढच्या वर्षी तुम्ही मध्यरात्रीनंतर करायचा मानस? मध्यरात्री करण्याचा मानस म्हणजे हेतू असाच आहे की अनेक नागरिकांनी आम्हाला विनंती केली का या ठिकाणी खूप सुंदर असा हा कार्यक्रम होतो, परंतु सकाळची वेळ ही 9 ते 10 ही वेळ अनेक सोसायट्यांमध्ये ध्वजारोहणाची वेळ असते आणि त्यांना या ध्वजारोहणाला येता येत नाही आणि काल अनेक नागरिक आम्हाला येऊन भेटून गेले आणि त्याने आम्हाला विनंती केली की सर आम्हाला ध्वजारोहणाला यायचं आहे तर तुम्ही पण मध्यरात्री या ठिकाणी ध्वजारोहण चालू करा आणि म्हणून पुढल्या वर्षापासून हा ध्वजारोहण मध्यरात्री होणार. यावर्षी काय केलेलं आहे सर? यावर्षी कारगिल
कार्य वैशिष्ट्य असंच आहे की यंदा आपण जर पाहिलं तर आत्ता नुकतेच आपल्या वीरपुत्र शहीद कौस्तुभ राणे यांना देखील आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे. आणि आपल्या याच्यामागचा हेतू एवढाच होता की आपल्या विभागातील नागरिकांना त्या ठिकाणीच्या भूमीवर जाता येत नाही, मग तो देखावा आपण या ठिकाणी उभा करून त्यांना त्या ठिकाणी कसं असतं, कशा प्रकारची परेड होते, कशा प्रकारचे आपले जवान त्या ठिकाणी काम करत असतात, या गोष्टीसाठी आपण हा देखावा या ठिकाणी उभा केला होता.